नमस्कार, आवीज किचन मध्ये आपलं स्वागत। आज आपण नायलॉनच्या शाबूपासून चिवडा कसा तयार करायचा ते पाहू। त्यासाठी मी हे साहित्य घेतले। त्यासाठी मी हे एक वाटी नायलॉनचा शाबू घेतलेला आहे। तो तुम्हाला बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये कुठेही उपलब्ध होईल। त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे, 4 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत। त्यानंतर हा एक बटाटा, मी त्यावरची साल काढून घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण या नायलॉनच्या शाबूमध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून थोडंसं आपण ओलसर करून घेणार आहोत हा शाबू। जास्त पण पाणी नाही घालायचं आपल्याला, 2 ते 3 चमचे फक्त। जास्त पण भिजवायचं नाही आपल्याला, थोडंसं ओलसर करायचं आहे। आता हा शाबू आपल्याला कॉटनच्या कपड्यावरती पसरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व शाबू आपल्याला पसरून घ्यायचा आहे। 1-5 मिनिटाने हा शाबू थोडा कोरडा झाला की आपण हा शाबू तळून घेणार आहोत। हे पहा, आपला नायलॉनचा शाबू चांगल्या प्रकारे सुकलेला आहे। आता आपण तो तेलामध्ये तळायचा आहे। कढई ठेवलेली आहे गॅसवर, आता मी त्यामध्ये तळण्यासाठी तेल ओतणार आहे। आता हे तेल गरम झालं की आपण शाबू तळून घेणार आहोत त्यामध्ये। आता आपलं हे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं आहे, आता थोडे थोडे करून आपण हा शाबू तळून घेणार आहोत। अशा प्रकारे हा सर्व शाबू तळलेला आहे, तो आता आपण काढून घेऊया। मस्त फुललेला आहे आपला शाबू। आता या तेलामध्ये आपण शेंगदाणे तळूया। अशा प्रकारे आपले शेंगदाणे देखील तळून झालेले आहेत। आता आपण हिरवी मिरची तळून घेऊ यामध्ये। यामध्ये हिरवी मिरची मी टाकणार आहे। अशा प्रकारे हिरवी मिरची देखील तळून झालेली आहे। आता ते आपण काढून घेऊ। आता मी हा साल काढलेला बटाटा खिसणीच्या सहाय्याने खिसून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व बटाटा खिसून झालेला आहे। आता हे स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचं आहे। धुवून ते कॉटनच्या कपड्यावरती सुकायला ठेवणार आहे। या बटाट्यामधील पूर्ण पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे। कॉटनच्या कपड्यावरती हे व्यवस्थितपणे आपल्याला सुकवून घ्यायचं आहे हा खिसलेला बटाटा। एक 7 ते 8 मिनिटांमध्ये हा बटाटा व्यवस्थित सुकेल। हे पहा, बटाट्याचा खिस चांगल्या प्रकारे सुकलेला आहे। आता आपण तो तळून घेऊया। अशा पद्धतीने हे बघा, आपला बटाट्याचा खिस तळलेला आहे।
तो आता मी काढून घेणार आहे। तर आता मी या नायलॉनच्या चिवड्यामध्ये चवीनुसार मीठ घालून हा सर्व चिवडा मी मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे उपवासाचा नायलॉनचा चिवडा तयार झालेला आहे। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।